एवढं वाईट कसं वाटणार नाही आई. बघितलंस ना काय वचन देऊन आले त्या रानड्यांना. तुझा नवरा असलाच गुळमुळ, त्यांनी जरा दम भरला आणि यानं नंदी बैलासारखी मान हलवली. त्यांना पाठीचा कणा नावाचा काही प्रकार आहे की नाही याची शंकाच येते मला. खरंच ग, स्वतः मूर्खपणा करायचा आणि भोगायचं मी. कधी कधी वाटत ना ही सिंधू आयुष्यभर माझ्या नशिबाला गोचीर चिकटावी ना तशी चिकटणार. त्या एवढ्याशा पोरीपाई कशाला एवढा कंठशोष करतेस? अगं ती एवढीशी आहे ना हाच त्रास आहे. आधीच मला गोपाळाचं करावं लागतं, त्यात हिचं बघा. आणि एक काम सांगितलं ना तर त्याची 10 कामं करून ठेवते. त्यात झोपताना तिला तिचे बाबाच लागतात सोबत, म्हणजे तिथे इमेलीची लुडबुड. कधी कधी वाटतं ना उगाच ह्या घरात लग्न करून आले. चौथीची पोर तरी गळ्यात पडली नसती. तू नसते उद्योग केले नसतेस ना तर गावात आपली नाचक्की झाली नसती आणि इथे एवढ्या दूर येऊन बीजवराशी लग्न करून द्यायची वेळच आली नसती. आई, तो विषय आता उकरून काढण्याची गरज आहे का? मला मदत करायची सोडून तू मलाच काय दोष देतेस? तुझं निस्तळण्यातच माझं आयुष्य जाणार बहुतेक. सगळं ना त्या रानड्यांमुळे होतंय. एक चांगली संधी मिळाली होती ती त्या रानड्यांनी नाखुपचून घालवली. आई अगं काहीतरी सुचव ना, आता कसला विचार करतीयस? तुझी संधी ज्यांनी दवडली त्यांच्याच गळ्यात हे लोढणं अडकवलं तर ते कसं काय? त्यांच्या घरातला एक मुलगाही लग्नाचा आहे. देवव्रतासाठी स्थळ पाहणं चालू आहे असं कानावर आलंय माझ्या. आणि सिंधूचं पुळकाही आहेच ना त्यांना, चून करून ह्या म्हणावं नाही का? झेझे ऐकतील का ते? न ऐकायला झालं काय? तुझी नणन सरस्वती आहेच की त्या घरात. मोठी बहिणी आहेस तू, हक्कानं सांग. सिंधू त्या घरात येईल म्हणून आनंदानं उड्याच मारेल ती, हो की नाही? अगं आता कसला विचार करतीयस? गाडगिळ्यान एवढं श्रीमंत स्थळ नसलं तरी रानडे काही कमी श्रीमंत नाही तो. सिंधूची सोयरीक तिथे जमली ना तर तुझ्या मागची कटकटही जाईल आणि तुला पैशांची ददातही राहणार नाही. काय पटतंय? हो ग आई. अगं हा विचार मी केलाच नव्हता. यासाठीच आई हवी असते. हे घ्या दूध. माझ्यासाठी? हो. अहो तुम्ही दिवसभर एवढी धावपळ करता, अजूनही काम करत बसलायत. या, बरं वाटेल तुम्हाला जरा. घेतो नंतर. अहो काय करताय तुम्ही? यादी तयार करतो, म्हणजे स्थळांकरता कुणाकुणाला बोलवायचंय त्याची. मी वचन दिले ना तुला 15 दिवसात सिंधूचं लग्न जमवतो म्हणून. तुम्ही ना काही गोष्टी फारच मनावर घेता. हो मी तिच्या काळजीपोटीच म्हणत असते ना. मी फार विचार केला यावर. खरं तर गाडगिळ्यांचं स्थळ जरा विजोडच होतं सिंधूसाठी. म्हणजे तुलाही पटलं तर? पण मी काय म्हणते, आता नवीन स्थळ शोधण्यापेक्षा आपण डोळ्यासमोर असलेल्या स्थळाचा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे कोणाबद्दल? रानड्यांचा देवव्रत, त्याच्याबद्दल काय विचार आहे तुमचा? काय काय बोलतेस तू? ते कुठे, आपण कुठे? आपली सिंधू सून म्हणून त्यांना चालणार आहे का? अहो काय कमी आहे सिंधू मध्ये? तुम्ही आता उगाच पडत घेऊ नका. अहो सून करावी ती गरीबा घरची असं उगाच नाही म्हणत. हे बघा, आपली सिंधू त्यांना नक्की पसंत पडेल. तुम्ही एकदा बोलून तर बघा. आपल्या सर्वांचं आहेतच की तिकडे, खडा टाकून तर बघा. पण असं अचानक? हे बघा,
माझा निर्णय झालेला आहे. तुम्ही जर बोलला नाही तर मी स्वतः जाईन लग्नाचा प्रस्ताव घेऊन, मग तुम्हालाच नावं ठेवतील. चालतंय का बघा. हे बघा, सिंधूसाठी देवव्रताचं स्थळ अगदी योग्य आहे आणि हे संबंध जुळले तर दुधात साखर पडल्यासारखंच होईल, नाही का? पटतंय का?